लोकसभा चुनाव को ध्यान में रखते हुए नाना पटोले ने पत्र परिषद लेकर कई महत्वपूर्ण विषयों पर मीडिया से बात की उन्होंने कहा कि महाविकास आघाड़ी में आघाड़ी का धर्म नहीं माना जा रहा है कांग्रेस ने महाविकास आघाड़ी में घटक दलों की ओर से आघाड़ी धर्म का पालन नहीं हो रहा है यह कहते हुए उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार पर नाराजी व्यक्त की उन्होंने कहा कि सांगली और भिवंडी पर सहमति न होने के बाद भी पवार ने वहां से अपने उम्मीदवार घोषित कर दिए आघाडी का धर्म वरिष्ठ नेत्यांनी पालन करणार परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मीटिंग झाली त्याच्यातही ते आम्ही त्यांना सांगितलं की सांगलीमध्ये काय विदर्भ नाही आहे विदर्भात आम्ही लाट तयार केली तुमच्या जर उमेदवारी नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका त्याचे परिणाम त्या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहे पण आज भिवंडीमध्येही शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू मी आता हायकमांडला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे पण ही जी आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष होणारं स्वाभाविक आहे आखरी या पद्धतीचं होता कामाने महायुतीत तर आमच्यापेक्षा जास्त महाभारत आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण दोन जागेचा जो विषय होता मुंबईतल्या एक जागेचा विषय होता पण त्याला सामोपचाराने सोडण्याच्या सोडवण्यापेक्षा या पद्धतीनं वनवे करायचं हे हे कोणालाच मान्य होतं मी सांगितलं विदर्भातला त्यांना उदाहरण मुद्दा होऊन दिलं की विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं कारण विदर्भ हा एक वेगळा गड आहे काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि विदर्भामध्ये आता पहिल्या पाच टप्प्यामध्ये आम्ही जिंकूच आणि ज्या अजून पाच जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकर याच्यातला फरक आहे नाही ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही अखरी बी जे पीला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत आणि या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं त्याचा स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे आणि ते अजूनही सम वेळ गेलेला नाही आहे अजूनही वेळ गेलेला नाही आहे विचार करावा ही भूमिका है, है प्रस्ताव इस वक्त उन्होंने विदर्भ की दसों जगह जीतने का विश्वास व्यक्त किया उन्होंने आगे कहा कि बाकी जगहों की सीटों पर वंचित पार्टी के अध्यक्ष प्रकाश आम्बेडकर को प्रस्ताव भेजा है साथ ही किसी भी सीट पर मत विभाजन न हो इस पर भी विचार करने को कहा है पटोलेने आगी का की बार संविधान और लोकशाही के लिए प्रकाश आंबेडकर को साथ आने की बेनती की आहे विदर्भातल्या दही जागा महाविकास आघाडी जिंकेल त्या पद्धतीचं सगळीकडे वातावरण आहे आणि त्या पद्धतीचं अकोल्याला मी काल होतो अकोल्यालाही आम्ही बाळासाहेब आंबेडकर साहेबांना जे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्यांना आम्ही सांगितलं की देशाची संविधानिक आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण सोबत या अजूनही काही बिघडलेलं नाही विड्रॉवल अकोल्याचं सेकंड सेकंड फेजचे विथड्रॉल विड्रॉवल व्हायच्या पहिलेपर्यंत आपलं आपण मला निर्णय द्या आणि ते म्हणत होते की नाना पटोलेला अधिकार नाही मी सांगितलं मी माझा अधिकार वापरणार आता तुम्हाला जे तुम्ही निर्णय सांगाल त्या निर्णयाच्या दोन जागेचं त्यांचं आमच्याकडून अपेक्षा होत्या त्या निर्णय घेण्याची मी त्यांना सांगितलेलं आहे पण मतविभाजन करू नका असं अर्थ मी काल अकोल्याच्या भूमीवरून करून आलेला बघा ते मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल मी काही नाही पण त्यांनी ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं की के आम्हीच त्यांच्या दूर जातोय आमची वास्तविकता तीन होती वास्तविकता मी काल सांगून संविधाने आणि संविधान आणि अशा परिस्थितीमध्ये वतन विभाजन अजिबात आम्ही होऊ देणार नाही आमचा पूर्ण प्रयत्न त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून मी काल अकोल्यामध्ये सांगून आलेलो असेही काही मुद्दे पण दादा पटोलेनी लोकसभा चुनाव आपली प्रतिक्रिया के सामने रखी है कैमरा पर्सन राजकुमार बोहर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट